आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश, खडकवासला ते फुरसुंगी बोगदा प्रकल्पामुळे पाण्याची होणार बचत. नाशिकच्या गोदावरी परिसरात गेल्या 24 तासांपासून पूर परिस्थिती. 2 दिवसापासून गोदावरी नदीत 8400 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू. बीडच्या छोटेवाडी गावच्या ग्रामसभेत गोंधळ, सरपंच पतीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये राडा. पुणे जिल्हा परिषदेसमोर प्रहार, अपंग क्रांतीचं आंदोलन, विविध मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांनी रस्ता अडवला. धुळ्यात सततच्या पावसामुळे पांझरा नदीला महापूर, पावसामुळे 5 पैकी 4 पूल पाण्यात आले. माजी आमदार चंद्रशेखर घुलेंची विधानसभेची तयारी, शेवगाव पाथर्डीमधून लढण्याचे संकेत. लक्ष्मण हाकेंचं ढोल ताशाच्या गजरात जोरदार स्वागत, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाकेंची यात्रा. भिवंडी डिझेल विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, 20,80,000 रुपयांची लाच घेताना पोलिसांकडून. पुण्यात उद्या ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाने दिला इशारा, तर 29 आणि 30 तारखेला पावसाचा जोर होणार कमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.